बघा टाइप क्रमांक दोन मधला पहिला प्रश्न बघा. ए आणि बी दोघे मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात? सहा दिवसामध्ये पूर्ण करतात. दोघे मिळून काम करतात आता म्हणजे ए अधिक बी दोघे मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात? सहा दिवसामध्ये पूर्ण करतात. त्यापैकी एकटा ए, एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करतोय? नऊ दिवसामध्ये पूर्ण करतोय. एकटा ए काम किती दिवसात पूर्ण करतोय? नऊ दिवसामध्ये पूर्ण करतोय. तर तुम्हाला विचारलं बी एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल. ए आणि बी सहा दिवसामध्ये पूर्ण करतात. ए हा किती दिवसात पूर्ण करतो? नऊ दिवसामध्ये पूर्ण करतो. दोघाचा एलसीएम काढा म्हणजे एकूण काम काढा. काय काढायचं? एकूण काम. नऊला इथं ठेवलं तर सहा नऊला भाग जातो का? नाही. नऊच्या पटीतली संख्या घ्या. नऊ दोन्ही किती आलं? अठरा. अठराला सहा भाग जातो का? हो. याचा अर्थ तुमचा लसावी जो आला तो लसावी किती आला? अठरा. लसावी म्हणजे आपलं काय आहे? एकूण काम आहे. एकूण काम भांडी घासायचं किती आलं आपल्याकडती? अठरा. अठरा भांडी घासायचे ए आणि बी ला जर अठरा भांडी घासायला लावली तर किती दिवसात पूर्ण करतात? सहा दिवसामध्ये पूर्ण करतात. मग दोघ अठरा भांडी घासण्यासाठी सहा दिवस घेतात तर एका दिवसाला किती भांडी घासतील? तर सहा न अठराला भागा सायंत्र किती आलं? अठरा. किती भांडी घासतील? तीन भांडी घासतील. हे काय करतोय? अठरा भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतोय? नऊ दिवस घेतोय. मग तो एका दिवसाला किती भांडी घासेल? तर नऊ ना अठराला भागा. नऊ दोन्ही किती आलं? अठरा. म्हणजे ए आणि बी एका दिवसाला किती भांडी घासतात? तीन भांडी घासतात. एकटा ए एका दिवसाला किती भांडी घासतोय? दोन भांडी घासतोय. तर एकटा बी एका दिवसाला किती भांडी घासेल? एकटा बी एका दिवसाला किती भांडी घासेल? दोघं मिळून किती दिवसात घासतात? एका दिवसाला तीन भांडी घासतात. आणि एकटा एका दिवसाला किती भांडी घासतोय? दोन. दोघाच्या कामामधून एच काम वजा केलं की कुणाचं राहील? बीचं काम. मग दोघाचं एका दिवसाचं काम किती? तीन. आणि एचं एका दिवसाचं काम किती? दोन. ती दोघाच्या कामामधून एचं काम वजा करा कुणाचं काम राहील? बीचं काम राहील. तीन वजा दोन किती आलं? एक. म्हणजे बी काय करतोय? एका दिवसाला एकच भांडी घासत आहे. मग बी ला किती दिवस लागतील विचारले? अरे बी चे दिवस काढण्यासाठी वर एकूण काम लेतो. एकूण किती भांडी घासायचे? अठरा. आणि एका दिवसाचा बीचा स्पीड किती आहे? एक. म्हणजेच बी चे किती दिवस आले? अठरा. म्हणजे पर्याय क्रमांक किती आला? तीन. लिहा हे बघा प्रश्न क्रमांक दोन आहे ना. बघा दोघे ए आणि बी दोघे मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात? वीस. आपल्याकडे ए आहे आणि बी आहे दोघे मिळून एक काम वीस दिवसामध्ये पूर्ण करतात. त्यापैकी एकटा बी जो आहे तो बी किती दिवसात काम पूर्ण करतोय? छत्तीस दिवसामध्ये पूर्ण करतोय. तर एकटा एक काम ते किती दिवसात पूर्ण करेल? एकतर एक्स गुणाकारामध्ये वाय छेदामध्ये एक्स वजा वाय करा त्या फॉर्म्युलानुसार तुमचं उत्तर निघून जाईल. नसेल तर एलसीएम मेथड वापरा. आता दोघांपैकी मोठी संख्या कुठली आहे? छत्तीस. आता छत्तीसला वीस भाग जातो का? नाही. दुप्पट तिप्पट करत गेला तर तुमचा एलसीएम किती येईल त्या ठिकाणी? एकशे ऐंशी. आता एकशे ऐंशीला वीस भाग जातो का? छत्तीस न तर जातो लक्षात ठेवा, पण एकशे वीस न जातो का? हो जातो. याचा अर्थ एलसीएम आला एकशे ऐंशी. एलसीएम म्हणजे लक्षात लसावी म्हणजे एकूण काम आलं. म्हणजे आपल्याला आता भांडी घासायचे किती घासायचे? एकशे ऐंशी. मग ए आणि बी काय करतात? वीस दिवसामध्ये एकशे ऐंशी भांडी पूर्ण घासतात. एकशे ऐंशी भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतात? वीस दिवस. तर एका दिवसाला किती भांडी घासतील? शून्याला शून्य कॅन्सल झाला, ब्याण्णव किती आलं? अठरा. म्हणजे दोघं मिळून एका दिवसाला किती भांडी घासतील? नऊ भांडी घासतील. बी काय करतोय? एकशे ऐंशी भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतोय? छत्तीस दिवस घेतोय. मग एका दिवसाला किती भांडी घासेल? तर छत्तीस पाच किती आलं? एकशे ऐंशी. म्हणजे बी काय करेल? एका दिवसाला पाच भांडी घासेल. आपल्याला विचारलं तर एकटा ये ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? जर दोघाच्या कामामधून बीचं काम जर वजा केलं तर कोणाचं काम राहील? एचं. म्हणजे ए बरोबर दोघाचं भांडी घासायचं काम किती आहे? इथं नऊ आहे. नऊ भांडी घासतात. बी एकटा पाच भांडी घासतोय. तर एकटा ए हा एका दिवसाला किती भांडी घासेल? नऊ वजा पाच करा किती आलं? चार. आता विचारलंय ए ला एका दिवसाला लक्षात ठेवा किती भांडी घासतोय? चार. जर तो एका दिवसाला चार भांडी घासत असेल तर एकशे ऐंशी भांडी घासण्यासाठी त्याला किती दिवस लागतील? ए चे दिवस काढण्यासाठी काय करायचं? एकूण काम लिहायचं. एकूण काम किती आहे आपल्याकडती? एकशे ऐंशी. एकशे ऐंशीला कितीनं भागायचं? चार. भागा चारनं. चार इंच किती आलं? सोळा. राहिले किती? दोन. चारा पंचे वीस. म्हणजे एकट्या एला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? पंचेचाळीस दिवस. हे बघा प्रश्न क्रमांक तीन बघा. ए आणि बी दोघे मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात? चोवीस दिवसामध्ये. ए आणि बी जे आहेत ते एक काम किती दिवसात पूर्ण करतात? चोवीस दिवसामध्ये पूर्ण करतात.
तेच काम आहे. ए बी सी किती दिवसात पूर्ण करतात? 8 दिवसामध्ये पूर्ण करतात. म्हणजे तिघे मिळून ए बी आणि सी तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात? 8 दिवसात पूर्ण करतात. तर एकटा सी ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल विचार. एकूण काम काढा. एकूण काम काढणे म्हणजे लसावी काढणे. मोठी संख्या 24 आहे. 8 पाड्यामध्ये 24 आहे का? आहे की? याचा अर्थ तुमचा लसावी किती आला? 24. कारण 8 भाग जातोय. म्हणजे आपला भांडी किती घासायचे? 24 भांडी घासायचे. आणि एन आणि बी ला जर 24 भांडी घासायला सांगितली तर किती दिवसात पूर्ण करतात? 24 दिवसात पूर्ण करतात. मग संपूर्ण भांडी घासण्यासाठी ए आणि बी जर 24 दिवस घेत असतील तर एका दिवसाला किती भांडी घासतील? एक भांडी घासतील. ए बी आणि सी सगळं 24 भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतात? 8 दिवस घेतात. तर एका दिवसाला किती भांडी घासतील? 8 × 3 = 24. ए आणि बी एका दिवसाला एक भांडी घासतात. ए बी सी तिघ मिळून एका दिवसाला किती भांडी घासतात? 3 भांडी घासतात. एकटा सी एका दिवसाला किती भांडी घासेल? 3 मधून 1 गेला, किती आला? 2. म्हणजे सीचा एका दिवसाचा स्पीड किती आला? 2. मग दिवसाला तो किती भांडी घासेल? 2 भांडी घासेल. दिवसाला सी 2 भांडी घासतोय तर सगळी भांडी 24 भांडी घासण्यासाठी त्याला किती दिवस लागतील? सीचे दिवस काढण्यासाठी काय करायचं? एकूण काम वर लिहायचं. एकूण काम किती आपल्याकडती? 24 आहे. सीचे दिवस काढायचे. सीचा स्पीड घ्यायचा. सीचा स्पीड एका दिवसाचा किती आहे? 2. 2 भागायचं. 2 × 1 = 2 आणि 2 × 2 किती आलं? 4. म्हणजे सी ला ते संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? 12. पर्याय क्रमांक 1 लिहा. हे बघा प्रश्न क्रमांक 4 बघा. एकटा एक काम किती दिवसात पूर्ण करतोय? 10 दिवसात पूर्ण करतोय. ए काय करतोय? एक काम 10 दिवसामध्ये पूर्ण करतोय. दोघे मिळून म्हणजे दोघे म्हणजे कोण? ए आणि बी मिळून एक काम किती दिवस तेच काम किती दिवसात पूर्ण करतात? 6 दिवसांमध्ये पूर्ण करतात. तर प्रश्न विचारलाय बी एकटा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? 10 × 7 लसावी काढा. 10 × 7 लसावी किती आला तुमचा? 30 आला का? कारण 10 घेतलं तर 20 तुमच्या 6 पाड्यामध्ये. पुढचं 30 घ्या. 30 6 पाड्यामध्ये आहे का? आहे. म्हणजे 10 पण भाग जातोय आणि 6 पण भाग जातोय 30 ला. म्हणजे एकूण काम किती आलं आपलं? 30. म्हणजे 30 भांडी घासण्यासाठी ए हा 10 दिवस घेतोय आणि 30 भांडी घासण्यासाठी दोघं किती दिवस घेतात? 6 दिवस घेतात. मग सगळी भांडी घासण्यासाठी 10 दिवस घेत असेल तर एका दिवसाला किती भांडी घासेल? तर 10 × 30 ला भागा, किती आलं? 3 भांडी घासेल. म्हणजे ए काय करेल? एका दिवसाला 3 भांडी घासेल. दोघं मिळून 30 भांडी घासण्यासाठी 6 दिवस घेतात तर एका दिवसाला किती भांडी घासतील? 6 × 5 = 30. दोघाच्या कामामधून तुम्ही काय केलं? ए चं काम वजा केलं तर कोणाचं काम राहील? बी चं. आणि बी चं एका दिवसाचं काम काढा. 5 दोघाचं काम 5 आहे. ए चं काम 3 आहे. 5 × 3 गेला, किती आला? 2. हे कोणाचं काम आलं? बी चं. बी चं एका दिवसाचं काम आलं. बी जर एका दिवसाला 2 भांडी घासत असेल तर 30 भांडी घासण्यासाठी किती दिवस? बी चे दिवस काढण्यासाठी काय करायचं? एकूण काम जे आहे एकूण काम वर लिहायचं 30 आणि बी चा एका दिवसाचा स्पीड किती आहे? 2. 2 भागायचं. 15 × 2 = 30. म्हणजे बी ला ते संपूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील? 15 दिवस.